नमस्कार, रुचकर मेन्यू चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अननसाची आणि ओल्या नारळाची एक बर्फी कशी बनवतात किंवा वडी ती सांगणार आहे. कारण ओल्या खोबऱ्याची आपण बर्फी करतो तर ती जास्त गोड होते, साखर जास्त लागते ह्याला. तर अननस आणि जर ओलं खोबरं एकत्र केलं तर ह्याची बर्फी खूप सुंदर होते, टेस्टी होते एकदम. तर इथे मी जवळजवळ 1.5 अननस घेतलेला आहे, बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे मी भांड तापत ठेवलेलं आहे. यात मी थोडं तूप टाकणार आहे. तूप जरा वितळत आहे. तर यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय. इथे ओलं खोबरं घेतले मी, साखर घेतले, वेलचीपूड घेतलेले आणि ड्रायफ्रूट टाकायचं आपल्याला, ते ऑप्शनल आहे. तूप घेतलेलं आहे. आता अननसाची पेस्ट माझी रेडी आहे, ते तूप तापलेलं आहे. हे मी याच्यात मिश्रण टाकणार आहे. कारण नुसती नारळाची बर्फी गोड भरपूर होते ती. याला मी असं चांगलं शिजून शिजून घेणार आहे. हे छान मिक्सरला मी बारीक केलं आहे आणि हे शिजलं की यामध्ये मग आपल्याला ओलं खोबरं, ड्रायफ्रूट आणि साखर टाकून याच्यात आपल्याला छानपैकी बर्फी बनवायची. हे बघा, असं हा अननस आपल्याला पूर्ण घट्ट करायचा आहे. तर आता अननस ऑलरेडी पातळ असतो बारीक केला की, तर तो भरपूर उडतो सुकवायच्या वेळी. असं ना त्याचे थेंबके उडतात. तर नॉनस्टिकचं भांडं असेल तर एकदमच चांगलं. आणि असं चांगलं झाकण ठेवायचं अगदी असं. आणि मोठा गॅस ठेवायचा तर ते आतल्यात पाणी आटून जातं. अगदी हे 5 ते 10 मिनटामध्ये हा अननस आटलेला आहे. फक्त एक दोनदा मी झाकण काढलं आणि बघितलं. बघा झाकण केवढं माकलं आहे बघा, एवढं हे उडतं आहे. म्हणजे अंगाबिंगावर आपल्याला उडता कामा नाही. त्याच्यासाठी मग झाकण ठेवून असं सुकवायचं आणि मग सुकलं की मग असं परतून परतून घ्यायचं. ते एकदम कमी करायचं सुकून सुकून. आणि मग याच्यात आपल्याला ओलं खोबरं टाकायचं. हे मी आता असं एवढं घट्ट करून घेतलं. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आणि मग ओलं खोबरं आणि साखर हे शिजवणार आणि त्याच्यामध्ये मग हे अननसाचं टाकणार आणि त्याची मग मी वडी पाडणार. थोडीशी दूध पावडर पण टाकणार आहे. आता हे मी बंद करते, काढून ठेवते. हे बघा, आपलं पाइनॲपल मी छानपैकी असं घट्ट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी नारळ आहे, तर नारळ मी किसत बसलेली नाही आहे. मी सरळ एक अख्खा नारळ घेतला आहे आणि तो मिक्सरला मी बारीक केलेला आहे. आणि अख्ख्या नारळाला मी 1/2 किलो साखर वापरणार आहे आणि ह्याच्या मला वड्या पाडायच्या आहेत, पाइनॲपल आणि नारळाच्या. तर आता मी गॅस चालू करते आणि शिजवते. हे बघा, मी जरा हे भाजून घेतलं आहे. आता यामध्ये मी साखर घालणार आहे. यामध्ये मी दूध टाकणार आहे साखर खाळण्यासाठी. शिजवणार आहे. हे बघा, आपलं आता हे होत आहे. आता याच्यामध्ये ना मी खवा टाकणार आहे. हा तुमच्यावरती ऑप्शनल आहे. मी आता तो खवा टाकणार. त्याच्यामध्ये आता मी आपला पाइनॲपलचा गर टाकणार आहे. आणि याच्यात टाकून छानपैकी हलवणार आहे आणि याची वरी काढणार. आता मी वेलचीपूड टाकत आहे, वेलची जाईल वेलचीपूड. आणि ड्रायफ्रूट वगैरे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका नाही तर टाकू नका. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. बघा, पाइनॲपल आणि ओला नारळ, खूप छान वडी होणार. हे बघा, लागला आपला निष्ठायला. मी तुम्हाला थोडंसं हातातही घेऊन दाखवते. हे बघा, गोळा व्हायला लागलाय. हाताला माझ्या चिकटते. हे बघा,
झालं आपली ही वडी 10-15 मिनिटात पडणार. आपले आता झालेले आहे. आता मी ह्याला या भांड्यात ओतणार. हे मी आता छान थापून घेतले आणि ते मी बदाम घेतले त्याने मी डेकोरेशन करणार आहे. आता हे थोडंसं सुकले तर मी जरा कटिंग करून ठेवते वडी. त्याला सुकू द्यायचं. गणपतीसाठी खास स्पेशल वड्या. आपल्या लगेच 10 मिनिटात वड्या पडल्यात. या बघा किती छान. या बघा ना वड्या सुकत ठेवल्या ना काय केल्या किती फास्ट वड्या पडल्यात बघा. हे बघ आपलं पाइनॅपल आणि ओल्या नारळाची वडी तयार आहे आणि खूप झटपट होते ही आणि कमी मेहनतीने झालेली आहे. तर मी तुम्हाला ही वडी जरा एक तोडून दाखवते. ही बघा किती सुंदर झाले बघा. ना खोबरं किसलं ना काय. मी मिक्सरला बारीक केलं आणि केलं. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेन्यू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा व रेसिपी करून बघा, कमेंट्स करा. नमस्कार.